नमस्कार मित्रांनो, आलो शेतामध्ये, खाल्ल्या तुकडीत लपन घेतलं ठिबक काढून, आता घास कापायला लागला, दोन वाजले तर घास कापून साठ्यामध्ये बैलगाडीमध्ये टाकायचा, आणि शेंडे कापून घ्यायला पुन्हा बुडकं कापायचे, तर बुडकं ती बाहेर का घास कापून 3 वाजता जायचं घरी, बैलाली वाडा आणून टाकलं या हिऱ्यान मोत्या इथं बांधलेत, ऊसाचं बाजरा बांड आणून टाकले, बारीक बारीक फुटलेलं असतंय ती टाकलं आणून बैलाली खायलेत बैल, येतो घास कापून, प्रतीक पण आलाय आज, प्रतीक पण आलाय सुट्टी असल्यामुळे आज शेतामध्ये नळ्या वाढायचं म्हणले की आला शेतामध्ये घास कापायला, शेंडे कापले त्याचे आता बुडकं कापून घेतात, आला शेतात घास कापायला, बैल आणले तर वाडे टाकले बैलाने, ऊसातल्या नळ्या काढल्या का, ऊस तरी ती उद्या गॅस सोडून जायचं आहे पुन्हा घरी लगेच, बैल वाडा खायले तर त्यांचं तुडून घेतलं जाताची बुडले निभ झाले तर बैल खाणार शेंडे घेतले, आलो शेतात एक तुकडे झाले नाही आवडेल, आता घास कापायचा, आई पप्पा आलेत रानात, आई शेंडे कापायली, पप्पा हे बुडं कापायलेत राहिलेले, बैलगाडीत आलं मला रविवारच्या सुट्टी सुट्टी आज रविवार होता म्हणून सुट्टी, फिऱ्या मुठ्या आणल्या वाडे टाकलेत, ऊसातून ठिबक काढलं की घास तोडायला गेलता, घास ती तोडून आला बैलगाडीमध्ये टाकून नळ्या गोळा करायला, ऊसातल्या मगायला काढलेल्या नळ्या लागला गोळा करायला चाकावर, गोळा केल्या म्हणजे नीट असं थोडा देत शेडमध्ये थोवायच्या, गोळा करायचं झालं की पटकारानं बांधायच्या आणि त्याचा गुतवडा होत नाही, अशी चाकावर पुन्हा हे करूनच हातराला पण येते नळी, याच्या अशाच गोळा करून समजा नळ्या पडल्या तुकड्यातल्या पण गोळा करायच्या, घेतो गोळा करून समजा
نلاقي غوالا كراي لاف نلاقي غوالا كراي جت ساخاي تر غوالا كراي لاغ لاف وسات لا زاله كارا چنار غوالا كرون تاكاي سند تاكور غوالا كايلا مجي وتر وت نه نلاقي سا اصل يا سي اڑ كاتي تا غوالا كرون باندايچا انا بابا كراي لك نلاقي غوالا كراي لاف يكني رايلي تاكا نغرا كايلي يكني رايلي نيو بالي زي تغري زي لو غري غاتي تاك لغاري بوي جي بوتي دي تاك لي زالي نالا ولا كراجا يا فوني چار واد لي تا اسا وات لا فيديو لايك شير سبسكرايب کرا ویڈیو فل ہے ویڈیو مودی